अधिराज अपत्य स्नेहाचा महिमा आपणाला विदित आहेच. हो तनय काल महाकाला, हो तनय काल महाकाला, हो तनय काल महाकाला, हो तनय काल महाकाला. यमवध केला नाचवंत नरतनुने ही सुतलीला. जनक जाई सुत देही, मृत जनक जाई सुत देही, नव गेही तनु जा देवी अमर करी स्वकुलाला. हो तनय काल महाकाला, हो तनय काल महाकाला. अधिराज देवयानीच्या अपत्य स्नेहाला बळी पडून कचाचा कालचा अपराध मी पोटात घातला आणि कचाचं मन बदलण्याकरता एक वर्षाची मुदत मी देवयानीला दिलेली आहे. पण आचार्य, एक वर्षाची मुदत फार होते. मनाचे रोग बरे करायला सूर्यचक्राच्या एका फेऱ्याची मुदत अवश्य असते. या अवधीत कच तरी स्वकीयांवरील भक्तीचे धागे तोडील, देवयानी तरी पतिप्रेमाचे धागे तोडील, किंवा हा शुक्र तरी अपत्य स्नेहाचे धागे तोडील. राजा, माझ्या आश्वासनावर विश्वास टाकून आपण निष्काळजी राहायला काहीही हरकत नाही.
एक वर्षाच्या अवधीला अधिराज अनुकूल नसले तरी निदान प्रतिकूल नाहीत असं सांगून देवयानीचं सांत्वन करायला मला आता जाऊ द्या, येतो मी. म्हणजे आणखी एक वर्षभर तरी आमची ग्रहदशा पालटत नाही म्हणायची युवराज. न पालटायला काय झालं, आकाशात ग्रह जर मठ्ठपणानं एकाच राशीवर वर्षानुवर्ष बसून राहू लागले तर कर्त्या पुरुषांनी मुष्टीमोदकांचा रतीब लावून त्यांना पाहिजे तितक्या जलद गतीनं ग्रहचक्र फिरवलं पाहिजे. ग्रहांप्रमाणे आम्ही फिरता कामा नये बाबा, तर आमच्याप्रमाणे ग्रहांनी फिरलं पाहिजे. ग्रहदशा पालटत नाही म्हणे बाबा, तुम्ही उलटा म्हणजे ग्रह देखील उलटे पालटे होतील. पण गुरुभक्तीला बट्टा लागेल. अपत्य स्नेह आचार्यांच्या ठिकाणी तेवढा दिसावा आणि त्यांच्या पट्ट शिष्याच्या अंगी त्याचा लवलेशही असू नये. देवयानी जशी आचार्यांच्या रक्तामासापासून उत्पन्न झाली त्याचप्रमाणे मी आणि शर्मिष्ठा आपणापासूनच जन्माला आलो आहोत ना, का आम्हाला कोंडा देऊन विकत घेतलंय तुम्ही? बाळा, असे मर्मभेदक का बोलतोयस? तुमच्या मार्गातला कचाचा काटा उपटून टाकला पाहिजे हे मला समजतं, पण आचार्यांनी एक वर्षभर कचाला इथे पुन्हा ठेवून घेतलं, त्याला मी काय करू? मी काय करू, काय करायचं ते मला चांगलं समजतंय आणि संधी साधून मी ते करू नाही टाकणार आहे. बाबा, आज माझी आपल्यापाशी एवढीच विनंती आहे, गुरु महाराजांच्या पुढे जेव्हा माझ्या कृतीची चौकशी होईल त्यावेळी आपण आपल्या अपत्य स्नेहाला जागायला विसरू नका, येतो मी. हा असा एकदम निघून गेला. काहीतरी भयंकर कल्पनेच्या वादळाचे काहूर याच्या मनात माजून राहिले असले पाहिजेत. चला, त्याला बोलावून आणून त्याच्या मनातले गुप्तभेद समजून घेतलेच पाहिजेत. कच्छदेवा, असं पाहताय काय माझ्याकडे? या उपवनात ज्या फुलावर एकही भ्रमर बसलेला नाही असलंच फूल माझ्यासाठी तोडून आणा, तोवर मी या वृक्षछायेत उभी राहते, म्हणजे या चढत जाणाऱ्या रविबिंबाचा ताप मला होणार नाही. चढला रवितापा तरु प्रिय सारा, चढला रवि चढला रवितापा तरु प्रिय शर्वाणी करो कर.
तोडता तोडता गजदेवांची आणि माझी ही अशी कशी चुकामुक झाली? मी त्यांना सांगितलं होतं, मधुकर ज्या फुलावर बसलेला नाही असलंच फूल माझ्याकरता तोडा. आणि इथं तर प्रत्येक फुलावर मधुकर बसलेला दिसतो, म्हणून ते दूर गेले असावेत. अरे पण हा काय चमत्कार, हे मधुकर फुलांना विरहात टाकून दूर का बरं चाललेत? मधुकर वन वन फिरत करी गुंजार वाला, 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 भोगी पुष्पमाला भोगी माला अभिनव कुसुम मधुमा सहज सुतविधि नूतन श्रृंगाराला, मधुकर वन वन फिरत करी गुंजार वाला, मधुकर वन वन फिरत करी गुंजार वाला. गुंजार वाला गुंजार वाला गुंजार वाला गुंजार वाला, मधुकर वन वन फिरत करी गुंजार वाला, भ्रमर सुर सवनी निसला, भ्रमर सुर सवनी निसला, भ्रमर सुर सवनी निसला, कच अदय भयद झाला, हो मेजले सुमन दल दुखवी मजला, मधुकर वन वन फिरत करी गुंजार वाला, मधुकर वन वन फिरत करी, मधुकर वन वन फिरत करी गुंजार वाला.
देवा, माझ्या सुखासाठी या मधुकरांना फुलांवरून का बरं उठवता? देवयानी, या मधुकरांना फुलावरून मी खरोखरच उठवलं नाही. तू जवळ गेलीस म्हणजे मधुकर फुलाला सोडून तुझ्या मुखकमलावरच गुंजारव करू लागतात. नुसते भ्रमरच कशाला? हे पहा, माझ्यासारख्या नीरस तपस्व्याचं नाव मिळालेले हे कच ते कुंतल भ्रमर गालावर चोरून हल्ला करू पाहत आहेत. नको नको, त्यांना हातानं दूर लोटू नकोस. मधुकरांना मी फुलावरून उठवलं म्हणून का मला ही शिक्षा? लोळत कच मुख मधुवरी, लोळत कच मुख मधुवरी, लोळत कच मुख मधुवरी, त्यासी तोची करणेवारी, त्यासी तोची करणेवारी. भ्रमर योग कमल भोग, भ्रमर योग कमल भोग, या धर्मा दूर न करी. लोळत कच मुख मधुवरी, लोळत कच. शिक्षेला कचन पात्र, शिक्षेला कचन पात्र, शिक्षेला कचन पात्र. देवयानी तुची शपथ, देवयानी तुची शपथ, सफल काम नलिनीनाथ, सफल काम नलिनीनाथ. दुख विनवनी कचया परी, लोळत कच मुख मधुवरी, लोळत कच, लोळत कच मुख मधुवरी, लोळत कच. शिक्षेला कचन पात्र, शिक्षेला कचन पात्र. शिक्षेला कचन पात्र, शिक्षेला कचन पात्र, शिक्षेला कचन पात्र, शिक्षेला कचन पात्र, शिक्षेला कचन पात्र. शिक्षेला कचन पात्र.
शिक्षेला कचन पात्र, शिक्षेला कचन पात्र, देवयानी तुच शपथ, देवयानी तुच शपथ, सफल काम नलिनी नाथ, सफल काम नलिनी नाथ, सफल काम नलिनी नाथ। विनवनी कचया परिलोणत कच मुख मधुवरी लोणत कच लोणत कच लोणत कच। किंवा देवयानी असंच असंच त्या कचाना धूर लोट, तुझ्या हस्तकमलांचा आणि कुंतल भ्रमरांचा असाच संयोग होऊ दे, म्हणजे एक तरी कमल भ्रमराशिवाय या कचाच्या दृष्टीला पडत राहील। असं कोणतं ते कमल? ते मला नाही का द्यायचं? नाही देवयानी, ते मुखकमल हस्तगत करण्याचा अधिकार मला नाही, कारण कालच्या आणि उद्याच्या विचाराला न साजेसे वर्तन माझ्या हातून आज होणं शक्य नाही। महाराज, कालचे आणि उद्याचे अडथळे प्रेमाला दिसतच नाहीत। परमेश्वर ज्याप्रमाणे तिन्ही कालांचा शास्ता आहे, त्याचप्रमाणे हे प्रेमही तिन्ही कालांचं शासन करतं। देवयानी, तुझ्या गोड शब्दांनी वर्णिलेला प्रेमाचा हा महिमा कोणाला पटणार नाही। ते जानवी जासाहवेना, ते जानवी जासाहवेना, ते देई मृदुला शोभानयना, ते जानवी जासाहवेना, ते जानवी जासाहवेना। सत्या कठोर जासो सत्या कठोर जासो सवेना, करते चितव मुख मधुमना, ते जानवी जा साहवेना, ते जानवी जा साहवेना। सत्या कठोर जासो सवेना, सत्या कठोर सत्या कठोर जासो सवेना, सत्या कठोर मधुमना, ते जानवी जा साहवेना, ते जानवी जा साहवेना। बहु दुःख संसार परिदे जना, बहु दुःख संसार परिदे जना, बहु दुःख संसार परिदे जना, अति सौख्य साध्वी संगे जाना, ते जानवी जा साहवेना, ते जानवी जा साहवेना, ते जानवी, ते जानवी, ते जानवी जा साहवेना। महाराज, माझ्या प्रेमाला दूर लोटू नका, माझ्या प्रेमाचा असा हिरमोड करू नका। संजीवनी विद्येच्या अगोदर माझ्या हाताचा स्वीकार करता येत नाही, पण महाराज, प्रेमापुढं संजीवनी विद्येचा पाड काय?
अशा प्रेमामुळेच या चरणांची निरंतरची दासी होऊन राहण्याकरता मी हा हात आपल्याला अर्पण करते. देवयाने, अशा रीतीने मी तुझं पाणी ग्रहण करू शकत नाही. मी तुला इतकंच वचन देतो की तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला मी कधीही वरणार नाही. मग तर झालं. बरं, तेवढं तरी वचन माझ्या हातावर हात ठेवून प्रेमाची शपथ घेऊन द्यावं. हो हो, घे हे वचन. तुझ्या आणि माझ्या हृदयात प्रेमस्वरूपानं यावेळी संचार करीत असलेल्या परमात्म्याची शपथ घेऊन मी तुझ्या हातावर हात ठेवतो. हात मागं घे. अरे कोण हा? कशा हात मागं घे? हा शिशिर जिवंत असताना शुक्राचार्यांच्या या पट्ट शिष्यानं दारू सोडली नसताना तू तिथे असं चोरटं पाणी ग्रहण करतोस होय. ए देवयानी, तू अशी हसतेस काय ग? अगं, तू माझी भावी अर्धांगी आहेस आणि पत्नीनं पतीला हसू नये असा शास्त्राधार आहे. ए अगं, अशी हसतीस काय? पाहिजे तर मी तुझ्या पाया पडतो, पण हसू नकोस. अगं अगं, घरातल्या बायकाच जर अशा हिणवू लागल्या तर आम्ही प्रतिस्पर्ध्याशी वाद तरी कसा घालायचा? देवयानी, पाहिलंस हा विद्वान ब्राह्मण दारूमुळं कसा कुचकामाचा झालाय? मद्याचं हे दिवटं ध्यान पाहिल्यानंतर दारू अजिबात सोडण्यातच स्वतःचं आणि संप्रदायाचं कल्याण आहे असं तुला वाटत नाही? देवयानी, चल दूर हो गाढवा. ए देवयानी, कुणाला रे अर्धांगी म्हणतोस? शिष्यवरा, अरे झिंगलेल्या दारोड्यात आणि प्रत्यक्ष पशूत काहीच फरक नाही. नाचलेली कुजलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे मद्यच होय. आणि मद्याला ज्याप्रमाणे लाथाडून दूर केलं पाहिजे त्याप्रमाणे झिंगून पशु झालेल्या विद्वानालाही लाथाडूनच हाकललं पाहिजे. चाल. कचा, कुणाला लाच मारलीस? काही विचार केलास? भोग आता आपल्या अविचाराचं फळ. कोण आहे रे तिकडे? बांधा याच्या मुसक्या आणि माझ्या विद्वान मित्राला लाथाडणाऱ्या या उन्मत्ताला लाथात खाली तुडवून ठार करा. पण युवराज, त्या झिंगलेल्या मूर्खानं आम्हा दोघांचा अपमान केला तेव्हा त्यांनी त्याला जरा दूर सारलं, यात कसला उन्मत्तपणा? गुरुगण्य, बायकांनी माझ्या कारभाराची उठाठेव केलेली मला आवडत नाही आणि खपतही नाही. पण युवराज, माझ्या मित्राला त्यानं लाथाडलं यापेक्षा आणखीन दुसरा कोणता उन्मत्तपणा असायचा? माझ्या विद्वान मित्राला आम्हाला कचा तू पशु म्हणलायस. होय, आणि अजूनही पशुच म्हणतो. अजूनही पशु म्हणतोस काय? करा करा, याच्या शरीराचे तुकडे तुकडे करा आणि आमच्या अरण्यात वाघ लांडगे कोल्हे जितके म्हणून मांसाहारी पशु असतील त्या सर्वांना या हलकटाच्या मासावर ताव मारू द्या. घेऊन जा याला.